त्यांच्या घरी नाही, मी माझ्या घरी गेले. ते पवारा फॅमिलीचं घर आहे. जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे, तेवढंच रेवतीचं आहे. आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे, ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही. माझी लढाई ही एक वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या पूर्ण कॅम्पेनमध्ये म्हटलेले. माझी लढाई ही वैचारिक असते आणि कधीही मी वैयक्तिक टीका भारतीय जनता पक्षावरही कधी फ्लोअर ऑफ द हाऊस किंवा संसदेत ही केलेली नाही. कारण का माझी वैयक्तिक कुणाचीच लढाई नाही आहे, ही एक वैचारिक लढाई आहे. आणि त्याच्यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशाच्या जनतेने दाखवून दिलंय की हे देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत, म्हणजे महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार हे आमच्या समोरच बोललेले आहेत की संविधान बदलायची भाषा जी त्यांनी काढली, आणि ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED चा जो वापर, गैरवापर, हा सगळ्याला मला वाटतं महाराष्ट्र आणि भारताच्या जनतेने त्याचं उत्तर दिलं. माझी लढाई वैयक्तिक कुणाचीच नव्हती, माझी वैयक्तिक लढाई NDA शी होती. त्याच्यामुळे कोणीतरी कॅन्डिडेट उमेदवार माझ्या विरोधात उभा राहणार तो NDA चा कॅन्डिडेट होता. माझ्या तुम्ही जसं म्हटलंय की भ्रष्टाचार, बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे होते, महागाई हे महत्वाचे मुद्दे होते, पण कुठेतरी मूळ सरकार जे आहे ते या मुद्द्यावरून भरकटच चाललं होतं का? वेगळ्याच मुद्द्यांकडे ही लढाई जी आहे ती नेण्याचा प्रयत्न केला गेला होता का? जे त्यांनी केलं ते केलं, आम्ही आमचे मुद्दे सोडले नाही. त्यांच्या घरी नाही, मी माझ्या घरी गेले. ते पवार फॅमिलीचं घर आहे. जेवढं माझं घर आहे तेवढंच रोहितचं आहे, तेवढंच रेवतीचं आहे. आमच्या सगळ्यांचं फॅमिलीचं घर आहे, ते वैयक्तिक कोणाचंच घर नाही. आणि माझ्या काकी राहतात त्याच्यामुळे माझ्या काकींचं घर आहे. माझ्यापेक्षा दोघं वयानी खूप मोठे आहेत, वयानी पण मोठे आहेत आणि नात्यांनी मोठे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.